मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये सध्या घर घेणं परवडणारं नाही आहे आणि म्हणून मुंबईत घर परवडणं नसल्यामुळं सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य नागरिक हा मुंबईच्या बाहेर अर्थातच कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी शिफ्ट होतोय आणि बऱ्याच जणांची पावले त्या ठिकाणी वळत आहेत कारण त्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध केली जात आहेत वेगवेगळ्या बिल्डरांच्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणचा विचार केला तर खाजगी बिल्डर असतील किंवा इतर कुठल्याही योजना असतील त्यांच्याद्वारे या ठिकाणी घरांची उपलब्धता ही खूप आहे जास्त आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्य माणूस घर घेण्यासाठी धजावत आहे पण मित्रांनो काहीतरी लिमिटेशन्स आहेत प्रत्येक ठिकाणाला काही लिमिटेशन असतात तसं जे काही प्रायव्हेट प्रकल्प आहेत तिथे सुद्धा आता बऱ्याच अंशी लिमिटेशन्स आल्यामुळे मर्यादा आल्यामुळे आता घरांची किमती ह्या हळूहळू वाढायला लागलेल्या आहेत आणि म्हणून एकंदरीत या ठिकाणी जाण्यासाठी किंवा या ठिकाणचा एकच पर्याय आहे तो म्हणजे रेल्वे म्हणजे लोकल ट्रेन हा एकमेव पर्याय या ठिकाणी जो मुंबईहून डायरेक्ट कनेक्ट केला जातो आणि हळूहळू ते हे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे रोडद्वारे कनेक्टिव्ह वाढेल किंवा इतर जे काही सोर्सेस आहेत त्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण सध्या तरी लोकल पर्याय मग म्हणजे मुंबईवरनं लोकल ट्रेनच एक उपलब्ध आहे जे सरळ जाण्यासाठी आहे बाय रोड गेला तर तुम्हाला बराच वेळ लागू शकतो बराच कालावधी लागू शकतो परंतु इथे आज आपण थोडक्यात पाहणार की बदलापूर अंबरनाथ या पट्ट्यामध्ये जी काही घरे आहेत जी काही घरे उपलब्ध केली गेली आहे ती महाडाजा कोकण मंड्याच्या लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहेत आणि सगळ्यात स्वस्त घर या लॉटरीतलं सगळ्यात स्वस्त घर हे फक्त आणि फक्त अंबरनाथ याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे खाजगी बिल्डरांची जर आपण किमती पाहिलं मित्रांनो आपण पाहिले की पंचवीस तीसच्या पुढे या घरांच्या किमती आहेत वन आर के चांगला घ्यायचा असेल तर आणि म्हणून त्या ठिकाणच्या सोयीसुविधेनुसार त्या ठिकाणच्या किमती वेगवेगळ्या आहेत पण म्हाडाची जी काही जुनी घरे आहे जुनी वसाहत होती अंबरनाथ या ठिकाणी अंबरनाथचा विचार केला तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनला भरपूर गर्दी असं पाहिलेलं आहे कारण कनेक् कने कनेक्टिव्हिटीसाठी एकमेव पर्याय असल्यामुळं अंबरनाथची गर्दी लक्षात घेता त्या ठिकाणची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे प्रयत्न जरी सुरू असले तरी मी सांगितलं की त्याला मर्यादा असल्यामुळं त्याला सध्या तरी कुठलाच ऑप्शन नाही पण अंबरनाथ या ठिकाणी घर घेण्यासाठी एक सरळ साधा ऑप्शन्स आता उपलब्ध झालेला आहे तोही म्हाडाच्या माध्यमातून किंवा म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून आणि आज त्या संदर्भात आता मग सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना, ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता अंबरनाथचा विचार केला मित्रांनो तर अंबरनाथला अनन्य साधारण महत्व आहेच कारण त्या ठिकाणी पूर्वीपासून ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत म्हणजे गव्हर्नमेंट संधी असतील किंवा प्रायव्हेट खाजगी आहे एमआयडीसी आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपसुकच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत शिक्षणाच्या संधीसुद्धा त्या ठिकाणी आता बऱ्याचपैकी उपलब्ध झालेल्या आहेत पूर्वी तशा नव्हत्या मानाने पण आता बरेच प्रायव्हेट आणि शासकीय ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी सेटअप आहेत म्हणून अंबरनाथ या ठिकाणचं जे काही का मार्केट आहे ते आता स्थिर स्थावर मार्केट आहे त्या ठिकाणी अनेकांना गुंतवणुकीच्या संधीच उपलब्ध झालेल्या आहेत ऑर्डिनन्स फॅक्टरीचा विचार केला तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही मिनिस्टर त्यांच्याद्वारे सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्याशिवाय ये प्राचीन कालीन शिवमंदिर सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा अंबरनाथकडे पाहिलं जातं आणि म्हणून या अंबरनाथ आणि बदलापूर या पट्ट्यामध्ये आता प्रॉपर्टी मार्केट हे तेजीमध्ये आहे आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा याचं वाढू शकते जर ते रोडची कनेक्टिव्हिटी अजून सुधारली गेली किंवा ट्रेनची कनेक्टिव्हिटी अजून सुधारली गेली तर त्यानंतर मित्रांनो महत्वाची स्टेशन बदलापूर बदलापूर याही ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध आहेत तिथे आपण माहिती पाहणारच पण बदलापूरला सुद्धा अन्य साधारण महत्व आहेच कारण प्रत्येकाची चॉईस असते की मला बदलापूरला घर हवंय बदलापूरला घर घ्यायचं आहे म्हणून अंबरनाथ बदलापूर या दोनही ठिकाणी म्हाडाची जरी संख्या कमी असली तरी निदान बऱ्याच वर्षानंतर का होईना पण अंबरनाथ बदलापूर या पट्ट्यात म्हाडाची घरी उपलब्ध झालेली आहेत खाजगी बिल्डांचा विचार केला तर खाजगी बिल्डरांचे घरे सुद्धा इथून पंचवीस तीस लाखाच्या वर आहेत जे नॉर्मल सात सर्वसाधारण म्हटलं आणि चांगला घ्यायचं म्हटलं तर चाळीस 45 पर्यंत आपल्याला वन बेस के हा चांगल्या सुविधा असलेला तिथे मिळतो पण म्हाडाच्या बाबतीत विचार के केला तर म्हाडाची नवीन कन्स्ट्रक्शन तिथे सुरू केलेलं नाही किंवा म्हाडाची नवीन योजना त्या ठिकाणी आलेली नाही जी काही जुनी वसाहत आहे म्हाडाची त्याच ही उरलेली किंवा शिल्लक घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसं पाहिलं तर बदलापूर हेही एक पर्यटन स्थळ आहे कारण त्या ठिकाणी म्हणजे आपण पाहिलेलं की बारवी डॅम असेल तिथेही खूप चांगल्या प्रमाणात पर्यटन परियाटन, पर्यटक येत असतात त्याच्यामुळे इथे सुद्धा अनेक रोजगारांच्या संधी ह्या उपलब्ध झालेल्या असल्यामुळे तिथे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करताना दिसत आहेत आता एकंदरीत म्हाडा लॉटरीमध्ये नेमका या दोन्ही ठिकाणी किती घरे आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे एकशे सहा खोज खुंटवली अंबरनाथ रूम क्रमांक त्र्याऐंशी ही अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहे अनामत रक्कम भरायची मित्रांनो दहा हजार पाचशे नव्वद आणि घराची किंमत आहे तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ब्याण्णव याचा कार्पेट एरिया आहे चौदा स्क्वेअर मीटर छोटी रूम आहे वन आर के आहे आणि एक घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे दुसरं आहे स्कीम कोड क्रमांक एकशे नऊ मोरीवली अंबरनाथ या ठिकाणी घरे आहेत रूम क्रमांक पंचावन्न आणि सत्तावन्न अत्यल्प उत्पन्न गटासाठी त्यांची सुद्धा किंमत तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ब्याण्णव आहे आणि याचा एरिया बऱ्यापैकी आहे पस्तीस स्क्वेअर मीटर म्हणजे बऱ्यापैकी हा एरिया आहे खूप चांगला एरिया आहे आणि त्या ठिकाणी दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे ही दोन घरे आहेत मित्रांनो जी साडेतीन लाखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर आहे कोड क्रमांक एकशे दहा मोरिवली अंबरनाथ या ठिकाणी रूम क्रमांक एकशे तेहतीस आणि एकशे चौवेचाळीस अल्प उत्पन्न घर अर्थातच एलआयजी साठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या आनंद काय मित्रांनो वीस हजार पाचशे नव्वद आणि घरांची किंमत आहे सात लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौवेचाळीस ते नव नऊ लाख ब्याण्णव हजार एकसष्ट ह्याचा कार्पेट एरिया मित्रांनो पन्नास आहे खूप मोठी रूम आहे त्या मानाने किमतीच्या मानाने ही भरपूर मोठी रूम आहे पन्नास स्क्वेअर फीट म्हणजे आणि या ठिकाणी दोन रूम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत नंतर आहे स्कीम कोड कर क्रमांक एकशे बारा शिवअंबे पाटील नगर अंबरनाथ रूम क्रमांक चोवीस आणि अडतीस अल्प उत्पन्न गटासाठी आहे किंमत आहे दहा लाख ब्याण्णव हजार सातशे त्र्याहत्तर ह्याचा कारपेट एरिया साठ स्क्वेअर मीटर खूप मोठा एरिया आहे माझ्या मते ही टू बीएच केची घरी असावीत मी त्या ठिकाणी साईड व्हिजिट करण्याचा पुरपूर प्रयत्न करतो आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणून साठ स्क्वेअर मीटरची ही घरे आहेत म्हणजे जवळजवळ सहाशेचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो सहाशे ते सव्वा सहाशे कार्पेट एरिया आहे जे दहा लाखामध्ये उपलब्ध आहे आणि एकूण दोन घरे एक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर आहे किमकोड क्रमांक एकशे तेरा कुळगाव बदलापूर या ठिकाणी रूम क्रमांक वीस आणि एकशे एकसष्ट अल्प उत्पन्न गटासाठी आहे आणि या घरांचं जे काही किंमत आहे ती आहे सात लाख एक्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस ते सात लाख नऊ हजार शहात्तर याचा कार्पेट एरिया आहे बावीस स्क्युअरमीटर वन आर केची रूम असावी ही वन म्हणजे वन ही कारण खूप छोटा एरिया आहे आणि त्या ठिकाणी दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे साडेतीन लाखापासून ते साधारणतः दहा लाखापर्यंत वन आर के वन बीएचके आणि टू एच के अशा स्वरूपाची ही घरे असावीत मी परत सांगतो मित्रांनो साठ मीटर जो एरिया आहे स्किमक्र क्रमांक एकशे बारा ती घरे सहाशे म्हणजे जवळजवळ सव्वा सहाशे कार्पेट एरिया असणारी आहेत म्हणून ती टू बीएचकीची असावीच असा एक अंदाज आहे सध्या तरी त्याच्या संदर्भात इतर माहिती मिळालेली नाहीये मी तसा माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर मित्रांनो मध्य रेल्वेवरचं अतिशय महत्वाचं आणि ज्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे असं एक रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशन आहे कल्याण रेल्वे स्टेशन सुद्धा खूप गजबजलेलं स्टेशन असतं सातत्यानं वर्दळ असते लॉंग रूटचं ते स्टेशन आहे संपूर्ण भारतातून या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे म्हणून कल्याणला सुद्धा खूप चांगलं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून कल्याण याच ठिकाणी सुद्धा अनेक जण घरं घेण्यासाठी धजावत असतात की आम्हाला कल्याण आता तर कल्याणला घर घेणं माझ्या मते तेवढं परवडण्यासारखं नाही आहे कारण त्याच्या पुढे जावं लागणार आहे म्हणजे पुढे टिटवाळा असेल किंवा इकडे अंबरनाथ असेल याच ठिकाणी ऑप्शन आहे पण कल्याण जंक्शन किंवा कल्याण स्टेशन त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रॉपर्टी मार्केट ऑलरेडी थोडा हाय आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यामध्ये कल्याण टेशन आता राहिलेलं नाहीये आता या ठिकाणी जी काही घरे आहेत मित्रांनो ती म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून फक्त तीनच घरे उपलब्ध केलेली आहेत पण ती सुद्धा चांगल्या लोकेशन्सला उपलब्ध केलेली आहेत कल्याण तसं सांस्कृतिक म्हणा शैक्षणिक म्हणा राजकीय म्हणा सर्वच दृष्टीने हे परिपूर्ण असं शहर आहे आणि तिथे सुद्धा अनेक सोयी सुविधांना अजूनही अपडेट करणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा अपडेशनचं काम सध्या बऱ्याचपैकी चालू आहे बऱ्याचपैकी बदल होत आहेत कल्याणमध्ये सुद्धा आणि म्हणून तेथील प्रॉपर्टी रेट्स हे ऑलरेडी हाय झालेले आहेत तर आपण थोडक्यात पाहूया नेमका कल्याण या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीतून कोणती किती घरी उपलब्ध आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया त्यांची किंमत काय आहे ते तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे सव्वीस चिकन घर कल्याण इमारत क्रमांक एकशे एक रूम क्रमांक सोळाशे पासष्ट व सोळाशे सहासष्ट या दोन रूम उपलब्ध आहेत ज्या मध्यम उत्पन्न अर्थातच एम आय जी मिडल इन्कम ग्रुपसाठी उपलब्ध आहेत अनामत रक्कम भरायचे मित्रांनो तीस हजार पाचशे नव्वद ह्यापैकी पाचशे नव्वद ही अर्जाची फीस आहे जी परत मिळणार नाही लॉटरीत लॉटरीत नंबर नारायला दा तर तीस हजार रुपये परत मिळतील किंमत आहे मित्रांनो अठरा लाख पाच हजार नऊशे ब्याण्णव आणि कार्पेट एरिया आहे बत्तीस पूर्णांक पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर अर्थातच जवळजवळ साडेतीनशेचा चा कार्पेट एरिया आहे आणि एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो तीन त्यानंतर आहे कोड क्रमांक सत्तावीस चिकनघर कल्याण इमारत क्रमांक एकशे तीन व रूम क्रमांक सतराशे सहा उच्च उत्पन्न गट हायर इन्कम साठी एकमेव घर आहे मित्रांनो जे या लॉटरीमधील संबंधित लॉटरीतील एकमेव घर आहे जे उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेलं आहे अनामत रक्कम भरायचे मित्रांनो चार हजार पाचशे नव्वद आणि किंमत आहे एकवीस लाख बावीस हजार आठशे पंच्याऐंशी कार्पेट एरिया आहे सेहेचाळीस पूर्णांक सात स्क्वेअर मीटर जवळजवळ हे पावणे पाचशेचा कार्पेट एरिया आहे आणि एक घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरिताच ही कल्याणतील घरे उपलब्ध केलेली आहेत म्हणून या उत्पन्न गटातील अर्जदारांना हे दोनच एकमेव चांगले पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर एकंदरीत आज आपण कल्याण बदलापूर आणि अंबरनाथ या पट्ट्यामध्ये म्हाडाची उपलब्ध असलेल्या घरासंदर्भात सविस्तर माहिती पाहिलेली आहे साईट व्हिजिट करण्याचं परत सांगतो मी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि ते दा, घरे दाखवण्याचा प्रयत्न करू जसा वेळ अवेलेबल असेल त्याप्रमाणे म्हणून मित्रांनो आजच्या भागात आपण मुद्दाम हा भाग ठेवला होता की म्हाडाचे जे काही घर आहेत मुंबई परिसरामध्ये म्हणजे कल्याण बदलापूर अंबरनाथ या परिसरात साडेतीन लाखांमध्ये म्हाडाचे घर असे आपण टायटलचं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच आहे की हो नेमका या पट्ट्यातील घरांची माहिती आपल्याला मिळावी तुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद